त्याची जी भाषा असते ना, ती भाषा वाचल्यावरती लक्षात येत नाही की आपल्याला सोडलाय का अटक केली. ती इतकी कॉम्प्लिकेटेड भाषा असते. आणि कालचा त्यांनी हे सांगितलं की सगळी प्रोसेस चुकली, परंतु मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला नको होता. त्याच्यामध्ये मी जे वाचलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की विधिमंडळातला गट हा काही पक्ष म्हणून मान्यता मिळणार, पक्ष म्हणून समजला जाणार नाही, बाहेरचा जो आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल. आता ही गोष्ट झाल्यावरती निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की चिन्ह आणि नाव हे त्या गटाकडे दिलेलं आहे, आता त्याचं काय होणार? कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये एक निवडणूक आयोग एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्ट एक यंत्रणा आहे, सुप्रीम कोर्टाकडनं आलेल्या गोष्टींमधनं आता निवडणूक आयोग काय करणार? म्हणून म्हटलं तर ते भयंकर कन्फ्युजिंग आहे या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं जरा ती सगळी धूळ खाली बसेल त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना कळेल की नक्की काय झालंय ते.